नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग। सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। तर कसे आहात सगळे? आय होप की सगळे मस्त असाल, आनंदात असाल। तर मित्रांनो, आता 12:05 झालेले आहेत आणि आता माझी आंघोळ वगैरे झाली आहे। कारण रात्री मी नाईटला होतो, त्यामुळे मला सकाळी उठायला वेळ लागला, त्यामुळे इतक्यात माझी आंघोळ वगैरे झाली। म्हणजे पूजा वगैरे करू, आता मला जेवण करायचं आहे आणि परत झोपायचं, कारण रात्री परत नाईटला जायचं कामावर। तर चला आता बघूया आज काय केलं जेवायला। मम्मी तिकडे मेथीची भाजी नेसती आहे मम्मी आणि मामी, आणि खुशी तिकडे त्यांचं डोकं खाते, त्यांना काम करू देत नाही। त्या ठिकाणी खुशी इकडे आता अक्षु आलेली। चला आता बघूया आपण जेवायला काय केलं मम्मी। या ठिकाणी मित्रांनो पाहिलेली आज बघा वांग्याची भाजी केलेली आहे काही। त्यानंतर त्यानंतर बघूया अजून बघा रात्रीची दाळ पडलेली, दाळ खायची आहे। त्यानंतर बघू आता अजून भात आहे बघा, भात पण केलेलं आहे। ते सर्व घ्यायचं आपल्याला। आणि या ठिकाणी इकडं पोळी वाटतं, पोळी आहे आणि रात्रीची भाजी आहे ती डब्याला, ती पण आहे आणि उपवासाचं फराळच आहे। तो चला आता जेवायला इकडे आहे। मित्रांनो फायनली या ठिकाणी मेथीची भाजी निसून चालू झाली, थोडीशी निसून झालेली आणि इथं निसतं आहे आता। इथं मम्मी मामी आणि खुशी तिघं जण मेथीची भाजी निसत आहे। खुशी पण निसाय बा ती मेथीची भाजी, तिला निसू देत नाही कोणी। तो भरपूर ट्राय करते बघा, तिच्या हातात दिली आता तिच्या मम्मीने। बघू आता तिची मेथीची भाजी निसते। तो गाईज बघा मेथीची भाजी निसती खुशी पण। चला मित्रांनो आता आपलं जेवण होते, तर आता जेवण करू, टी व्ही पण चालू इकडे आपली, जेवण पण करू, टी व्ही बघू। मित्रांनो फायनली 1:30 झालेले आहेत आणि आम्ही आलेलो कडक उन्हात। ऊन एकदम मस्त ऊन पडलेले, थंडी पण भरपूर आहे, त्यामुळे उन्हात चालू होते। आपल्याला डब्बे वगैरे काढायचे होते, खुशी आणि मी आलेले मला बघा इथं खुशी आहे। आणि आता या ठिकाणी अक्षु पण आलेली बघा, अक्षु पण आली, खुशी पण आहे। चला आता आपण नखं काढू, खुशी आहे आता, अक्षु आली, अक्षु खुशी आहे, सबळ आपण आपलं आपलं काम हे तिला सांभाळ बरं का। अक्षु त्याला कुठे जाऊ नका, म्हणत आपण बसतोय तुम्हाला बसू, त्यानंतर आपल्याला झोपायचं, कारण रात्री नाईटला जायचं बरं, त्याला कुठे जाऊ नका। तर मित्रांनो फायनली आता नखं वगैरे काढून झालेली आहे, आता जाऊन थोडं झोपून घ्यावं लागेल, कारण रात्री परत आपल्याला नाईटला जायचं आहे। रात्री नाईटला गेल्यावर म्हणजे संध्याकाळी 7 गेल्यावर सकाळी 7 सुट्टी होते, म्हणजे मध्ये गॅप फक्त 10 पडतो, 10-11 एक तास जेवण करण्यासाठी। त्यानंतर मग डायरेक्ट 3:30-3:30 काम संपून जातं, त्यानंतर रेस्ट होते 7 सकाळी। त्यानंतर मग रेग्युलर आपला घरी येणं वगैरे, आंघोळ करणं, थोडं आराम करणं, थोडं रेस्ट करणं, शरीराला थोडं आराम देणं, हेच दर रेग्युलर तर रुटीन, बाकी काही नाही। चला आता खाली जाऊया, थोडं रेस्ट करूया, कारण रात्री परत नाईट जायचं आपल्याला। चला कुठे जाऊ नका, देव बघत का। फायनली आजचा ब्लॉग तो इथं संपेल, इथं संपवतो मी। आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करत जा, मी चॅनलवर सबस्क्राईब करा। भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये। सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, बाय बाय।